या बातमीनंतर एक मोठी बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजे नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकींसाठी हा संपूर्ण पाठिंबा असेल आणि हा निर्णय स्थानिक पातळीवर असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय. मोठी बातमी आहे आत्ताची, नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात. आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील आत्ता आपल्यासोबत आहेत. अभिजित, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? अगदी खरं आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता नुकतीच थोड्या वेळापूर्वी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचं म्हणणं असं की स्थानिक पातळीवर, नाशिक जिल्ह्याच्या पातळीवर आम्ही शिवसेनेच्या सोबत जात आहोत, आम्ही भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्याच्यामुळे त्याच्या मागचं कारण महत्वाचं म्हणजे असं आहे त्यांचं म्हणणं की जिल्हा परिषदेच्या संदर्भातल्या ज्या काही जागा वाटपाच्या दरम्यान जो काही घोळताला होता, आम्हाला युतीमध्ये सामावून घेतलं, परंतु जागा वाटपादरम्यान आमच्यावरती नाही मिळाला नाही. आणि त्याचप्रमाणे शेतीमालाला भावाच्या संदर्भात आतापर्यंत जे आम्हाला आश्वासनं देण्यात गेली होती, तर त्या आश्वासनांची पूर्तता अजूनही झाली नाहीये. कांद्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे आम्ही सोडचिठ्ठी जी आहे ती स्थानिक पातळीवरती म्हणजे नाशिक जिल्ह्यापुरतीच आम्ही सोडचिठ्ठी देतोय आणि शिवसेनेच्या सोबत जातोय, असं त्यांनी स्पष्ट केलं. भूमिका अभिजित, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल.